आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. नाशिकच्या पेशवेकालीन सराफ बाजारवर आता तिसऱ्या डोळ्यांची नजर. सराफ असोसिएशनच्या वतीनं परिसरात 36 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सोने चांदी आणि दागिन्यांचा पेठा असलेला हा नाशिकचा पेशवेकालीन सराफ बाजार, सुमारे 300 अधिक सराफ व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात दुकानांमध्ये महिलांची पोत लांबवणे असे प्रकार होतात. या पार्श्वभूमीवर इथल्या सराफ असोसिएशनच्या वतीनं 36 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. शहरात वाढणाऱ्या सोन साखळी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी देखील शहरातील विविध भागात आपल्या टीम तैनात केल्या. दरम्यान पोलिसांसोबत नागरिकांनी देखील पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करावं आणि प्रत्येक संशयास्पद हालचाल पोलिसांना कळवावी अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. हे पहा, पहिल्यांदा तर नाशिक सराफ असोसिएशनचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 36 कॅमेरे जे अत्याधुनिक यंत्रणेचे आहेत, त्याचबरोबर एक SOS ॲप्लिकेशन की ज्याच्या माध्यमातून, पॅनिक बटनच्या माध्यमातून सगळीकडे अलर्ट येणार आहे. तर हे दोन अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी सराफ असोसिएशननं सुरू केलेले आहेत. यामध्ये अगदी नंबर प्लेट रिकॉग्निशनपासून ते फेशियल रिकॉग्निशनपर्यंत टेक्नॉलॉजी असणारी ही यंत्रणा त्यांनी लावलेली आहे. गुन्ह्यांचा प्रतिबंध होण्यासाठी, डेटरन्ससाठी ही यंत्रणा खूप उपयुक्त राहणार आहे. शहरामध्ये सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पण 800 कॅमेरे बसवत आहोत. ते आणि हे कॅमेरे सिंक्रोनायझेशन करून पोलीस स्टेशनला सुद्धा फीड हा दिला जाणार आहे. 6 महिन्याचं यात पिरियड राहणार आहे की ज्याच्यात हा डेटा स्टोअर राहणार आहे. यामध्ये गुन्ह्यांच्या प्रतिबंधाबरोबरसुद्धा सराफांचे आणि पोलिसांचे नेहमी संघर्ष होत असतात. 411 म्हणजे रिसिव्हर ऑफ स्टोलन प्रॉपर्टी म्हणून आरोप प्रत्यारोप होतात. आणि इथं 6 महिन्याचा डेटा यातनं स्टोअर होणार आहे की जेणेकरून भविष्यकाळात कधी कॉन्ट्रोवर्सी झाली की बाबा चोर आला आणि यांच्याकडे सोनं विकलं आहे, तर त्या अनुषंगानं सुद्धा एक खूप चांगला पुरावा या माध्यमातून मिळणार. हा, फेशियल रिकॉग्निशनचं सॉफ्टवेअर याच्यावर इन्स्टॉल करता येईल, कारण फेस आणि गाडी नंबर प्लेट हे दोघेही यात व्यवस्थित क्लिअर दिसतं. ते सॉफ्टवेअर आपण इथं अपडेट केलं, समजा एखादा सराफ दुकानात कुणी गेला आणि त्याचा रेकॉर्ड असेल, 80% 90% ज्याला फेस मॅच होतो त्यावेळेला ब्लिंकर्स येतात. आणि ही यंत्रणा जगभरात खूप यशस्वी होत आहे की आपण इथंही पण सेट करू. एक दुसरा प्रश्न आहे,